पोलीस टाइम्स पोलीस व सामान्य जनतेचा बुलंद आवाज. महाविद्यालयीन जीवनामध्ये घरची परिस्थिती प्रतिकूल होती. तुमच्यासारखं मोफत शिक्षण घेण्याची सोय नव्हती. मी सुद्धा डॉक्टर इंजिनियर झालो असतो, परंतु मित्र हो, तुमचं नशीब चांगलं आहे. तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आहात, त्यामुळे तुम्हाला अराईज अकॅडमीच्या माध्यमातून मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळत आहे. मला जर पुनर्जन्म मिळाला तर मी लातूरच्या माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर यांच्या अराईज अकॅडमीलाच प्रवेश घेईन आणि डॉक्टर इंजिनियर करण्याची स्वप्नपूर्ती करेन, असं प्रतिपादन चला हवा येऊ द्या फेम प्रसिद्ध सिने अभिनेते भाऊ कदम यांनी केलं. यावेळी ते JSPM संचलित अराईज अकॅडमीच्या वतीने एक संकल्प एक गाव एक विद्यार्थी या शैक्षणिक उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कामगार कल्याण मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून JSPM संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर, चित्रपट निर्माते संतोषराव साखरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ प्रतिभाताई पाटील कवेकर, भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंग पाटील कवेकर, JSPMचे कार्यकारी संचालक रणजितसिंग पाटील कवेकर, काजलताई पाटील कवेकर, JSPMचे प्रशासकीय समन्वय निळकंठराव पवार, अराईज अकॅडमीचे संचालक संभाजीराव पाटील रावणगावकर, विश्वजित पाटील कवेकर, समन्वयक बापूसाहेब गोरे, प्राध्यापक आर के मिश्रा, प्राध्यापक डी केसर, प्राचार्य राजकुमार साखरे, प्राचार्य आर एस अवस्थी, प्राचार्य मनोज गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना भाऊ कदम म्हणाले की चित्रपट व नाट्य क्षेत्रासाठी लातूर शहर हे केंद्रबिंदू ठरलेले आहे, त्यामुळे नाट्य व चित्रपट क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिल्ली येथे 5 वर्षांचा कोर्स आहे. तिथे प्रवेश निश्चित करावा, परंतु नुसते यायचे म्हणून न येता या क्षेत्रात करिअर करायचे असेल तरच या, असा प्रेमाचा सल्लाही त्यांनी दिला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी नीटमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसंच एक संकल्प एक गाव एक विद्यार्थी या मोफत शैक्षणिक उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या प्रातिनिधिक स्वरूपात 5 विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र देऊन या शैक्षणिक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. नमस्कार भाऊ, तरुण पिढीला अग्निशक्त देण्यासाठी नेमकं काय करावं? यांचं उत्तर देतो. ऍक्च्युली तरुण पिढीला मी एवढं सांगेन की जसं हे शिक्षण आहे तसं एक नाट्य शिबिर असतं किंवा नाटकाचं एक शिक्षण असतं. NSDA नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीला आहे, ते 5 वर्षाचा कोर्स आहे. तो तुला जर नाट्य क्षेत्रात यायचं असेल तर आणि आई वडिलांची इच्छा असेल तर, नाहीतर उगाचच या क्षेत्रात येऊन फायदा नाही आहे. लगेच काम किंवा लगेच नाव मिळत नाही, उगाच आईवडिलांच्या मागेला पण फायदा नाही, त्यामुळे पहिलं शिक्षण घ्या. सत्य पोलीस टाइम्स पोलीस व सामान्य जनतेचा बुलंद आवाज.